हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, मी राजेश्री माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची आता मी इथे करणार आहे अन्नपूर्णा मातेची पूजा, म्हणजेच शुक्रवारची पूजा. तर माझी देवाऱ्यावरची पूजा वगैरे सगळी झालेली आहे. बाकीचं सगळं कामसुद्धा सकाळचं जे असतं ते सगळं आवरून घेतलेलं आहे. कारण कोणती पूजा करताना ना मन अगदी शांत पाहिजे आणि वेळ व्यवस्थित असेल ना तर ते मनोभावी पूजा होते. आणि शुक्रवार हा अन्नपूर्णा देवीचा वार आहे, म्हणजे देवींचा वार आहे हा. तर या दिवशी ही पूजा मनोभावे केली तर खरंच आपल्याला त्याचं खूप छान असं फळ मिळतं आणि घरात कधीच अन्नधान्याची कमी पडत नाही. तर त्याआधी आता किचनमध्ये आपलं जे काही असतं, म्हणजे स्वयंपाकघर म्हटलं तर आपलं अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि इथला कोपरा कोपरा हा स्वच्छ असायला हवा. म्हणजे फक्त आपण मनोकामना करून होत नाही तर त्यासाठी आपण प्रयत्नशीलसुद्धा असायला हवं. तर यासाठी मी सर्वात आधी जे काही आपले मसाले वगैरे असतात, डबे असतात, ते रोजचे हात लागून असे त्यांना डाग वगैरे लागलेले असतात, तर ते मी अशी आठवड्यातून एखाद्या वेळेला तर साफ करतच असते. पण आता ही पूजा करण्याच्या आधीसुद्धा मी साईडला जी मांडणी आहे तर तिथले सगळे भरण्या वगैरे आहेत त्या व्यवस्थित सगळ्या क्लीन म्हणजे पुसून घेते. तर इथे मी स्वच्छ पाणी घेतलेलं, त्याच्यानेच मी आधी किचन जे आहे ते स्वच्छ केलं. माझा जो गॅसचा स्टोव आहे तोसुद्धा स्वच्छ केला आणि इथे मागच्या साईडला सुद्धा सगळी म्हणजे स्वयंपाक करताना काही ना काही उडालेलं असतं, रोजचं क्लीन होतं म्हणून एवढी काय त्याच्यावरती राप लागलेली नसते, क्लीनच असतं. पण कसं, जेव्हा स्वच्छ करायला घेतो आणि पूजेच्या आधी ना एक हात तरी फिरवायलाच पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की चला मी आधी पुसून घेतलेली होती मग आता मी डायरेक्ट पूजा करेन, तर आपण त्याच्यावरती काय ना काही केलेलं असतं. तर अशामुळे ना एक हात तरी फिरवून घ्यायचा. आता किचनचा ओटा क्लीन झाल्यानंतर इथे मी घेतलेली आहे हळद लेपण करायला. तर हळद तुम्ही पाहताय इथे की मी थोडं पातळ करून घेतलेलं आहे, कारण माझं हे ना कडप्पा आहे तर त्याच्यावरती हळद जर घट्ट केली तर ती अशी पसरत नाही. आणि मला ना एका ताईंनी सांगितलेलं की उंबरठा जो आहे तो लाकडाचा असायला हवा. तर हो, नक्कीच तुम्ही सांगितलेलं अगदी बरोबर आहे, लाकडाचाच असायला हवा असतो. पण काय आहे की इथे ना मी आली तेव्हापासूनच म्हणजे आमचं जे फ्रेम आहे ना पूर्ण दगडाचंच आहे, तर त्यामुळे मग इथे लावताना सुद्धा कडप्पाच लावला गेला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी जेव्हा मी इथे हे ब्लॅक कलरचं हे मार्बल असं लावलं त्यावेळेला ना त्याच्या खाली चांदीची तार आणि मोती हे उंबरठ्याच्या खाली घालून त्याच्यानंतर त्याच्यावरती असा हा कडप्पा लावलेला आहे. कारण चांदी ही खूप शांत असते आणि त्याचबरोबर मोतीसुद्धा हे म्हणतात ना ज्यांना शनीचा दोष वगैरे असतो ते हातात त्यांना मोती वगैरे घालायचा असतो, तर म्हणून असं मी एक भटजींना विचारून त्यांनी मला असं सांगितलं की या प्रकारे करायचं आहे ज्यामुळे घरात कोणतीही नकारात्मकता येणार नाही. यासाठी मी केली अशी. तर चांदी आणि एक मोती मी त्याच्यामध्ये घातलेला आहे. अरे पहा, अशा प्रकारे खूप सुंदर असा आता आपला हा दरवाजा झालेला आहे. म्हणजे आपलं जे प्रवेशद्वार असतं ना ते खूप सुंदर आणि असं वाटायला हवं, ज्यामुळे ते जर छान वाटेल, सुंदर वाटेल, तर आपल्या घरामध्ये येणारी जी ऊर्जा आहे ती आपोआपच एक पॉझिटिव्ह होईल, म्हणजे नकारात्मक कोणत्याही याला तिथे वाव राहणार नाही. आणि त्यानंतर आता इथे तुम्ही पाहताय की जे आपलं माझं गॅस आहे तर गॅस स्टोव जो आहे त्याला मी आधी थोडंसं ताजं पाणी जे असतं, म्हणजे जे पिलेलं पाणी नसतं असं मी वेगळं थोडं भरून ठेवलेलं असतं, त्या पाण्याचा हात थोडा फिरवला, हळद कुंकू लावून घेतला, फुलं वाहिली. आणि इथे ना आपल्या किचनमध्ये जे आपण जिथे तोंड करून उभे राहतो तर तिथली जी भिंत असते तर त्या भिंतीवरती आपल्याला एक तुपाचा स्वस्तिक काढायचा आहे. तुपाचा स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याच्यावरच हळदीचा सुद्धा एक आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे, म्हणजे त्याच्यावरच आपल्याला तो गिरवायचा आहे आणि स्वस्तिकच्या मधोमध आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे. तर हे शुक्रवारच्या वेळेला तुम्ही नक्कीच करा, खूप छान याचा प्रभाव होतो. अन्नपूर्णा मातेची पूजा ही जी आपण करतो ती पूर्ण संपन्न होते जेव्हा आपण अशा प्रकारचा स्वस्तिक काढतो. तर इथे पहा, आता पूर्ण पूजा झालेली आहे आणि आता इथे मी अगरबत्ती जी आहे ती देवाला पाजळून घेते. म्हणजे मनापासून तीच आपल्याला कामना करायची असते यावेळेला की माझ्या घरात जे काही आहे अन्नधान्य ते कधीही त्याला समाप्त होऊ देऊ नकोस. ते अगदी म्हणतात ना एक अक्षय पात्र जसं असतं की ज्याच्यामधलं अन्न कधीच संपत नाही, तर अशा प्रकारे माझं घरातलंसुद्धा जे अन्न आहे ते कधीच त्याला ते संपू नये.
तर अशी तू मला आशीर्वाद दे असं मनोकामना करायची। तर आता इथे ना मी घेतलेली आहे रव्यांची अशी थोडीशी खीर बनवायला, म्हटलं आता शुक्रवारची पूजा झाली तर थोडा नैवेद्यसुद्धा अन्नपूर्णा मातेसाठी मी करते। तर मी आता थोडासा रवा तूप टाकून भाजायला ठेवलेला आहे, अगदी दोनच चमचे घेतलेला आहे कारण खीर बनवते त्याला जास्त लागत नाही। आणि एक वेलची आणि थोडे बदाम आणि एक काजू असा मी याच्यामध्ये छान असा त्याच्यातच खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला। आणि तोसुद्धा आता मी रवा आणि तुपाबरोबर भाजते, कारण तो भाजल्यानंतर ना तो अशी त्याची जी वरची नंतर लेहर येणार ना एक तर्रीसारखं, ते खूप दिसायला छान वाटतं। मला आठवतं की आम्ही लहान असताना ना आमची आई जास्त करून याच्यामध्ये सारोळी घालायची, कारण काजू बदाम वगैरे त्यावेळेला जरा परवडायचं नाही, बाबा एकटेच आमचे कमावणारे होते, आम्ही तीन तीन जणं होतो भाऊ बहीण। तर मग आता ना मी याच्यामध्ये साखर घातली, साखर घालून थोडं छान हलवून घेतलं। त्यानंतर इथे मी दूध घातलेलं आहे, तर दुधासोबत तुम्ही जर पाहिजे असेल तर थोडं पाणीसुद्धा ॲड करू शकता। आणि ही खीर व्हायला ना अगदी 5 ते 7 मिनटं तुम्हाला भरपूर आहेत, म्हणजे तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना ना नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही अशी खीर बनवून देऊ शकता, खूप आवडीने खातील। अगदी 2 मिनटामध्ये म्हणजे आता उकळ आलं ना की हे झालं कम्प्लीट, म्हणजे काय जास्त शिजवायची पण गरज लागणार नाही। आणि अशी पातळ असते ना तर मुलांना चमच्याने वगैरे अशी वाटीत दिली की त्यांना खायला खूप आवडेल। नक्की तुम्ही ट्राय करा, आणि तुम्हाला जर आवडली ना अशी खीर बनवण्याची ही पद्धत तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर हे पहा आता याला छान उकळी येत आहे, तर गॅस लगेच बारीक केला मी। आणि आता 1 मिनटं हलवून घेते आणि तुम्हाला दाखवते, पहा अगदी म्हणजे छान झालेली। आणि आता याच्यावरती ना झाल्या झाल्या लगेच कधीही कोणती वस्तू खायला घ्यायची नाही, म्हणतात ना की आपण लगेच खायला घेतलं की आपल्याला ते घरामध्ये एक वाढ होत नाही कोणत्याच गोष्टीची, म्हणून कधीही झाल्यानंतर 1 मिनटं 2 मिनटं त्याला शांत ठेवायचं, त्यानंतर मग ती आपण देवाला असू दे किंवा कोणाला द्यायला असू दे त्यानंतर द्यावी। तर आता इथे तुम्ही पाहताय की वरच्यावर मी घेतलं तर किती छान वाटतं आहे दिसायला, नक्कीच तुम्हाला आवडलेलं असेल, पाहूनच मला आता वाटते की खूप मस्त झाली आहे खीर। तर आता ही इथे मी देवापुढे म्हणजे अन्नपूर्ण मातेसाठी म्हणून नैवेद्य ठेवलेला आहे, आणि एकच मनोकामना देवीला करते की सगळ्यांच्या घरात भरभराट असू दे, कधीही कोणाला उपाशी पोटी झोपू देऊ नकोस। हॅलो, नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्त राहा, मजेत राहा। तर पहा अशा प्रकारे माझी अन्नपूर्णा देवीची शुक्रवारची पूजा झालेली आहे। अन्नपूर्णा देवीकडे माझी एकच मनोकामना आहे की सगळ्यांच्या घरात अन्नपूर्णा देवीचा वास असू दे, आणि आपल्या घरातील अन्नधान्याचे कोठार नेहमी भरलेले असू देत, कधी कोणती कमी पडू देऊ नकोस, अशीच मी मनोकामना करते। माझ्याबरोबर तुमच्या सर्वांच्या घरात सुद्धा अन्नपूर्णा देवीचा वास असू दे। तर अशा प्रकारे मी केली पूजा, कारण कसं आपण जे अन्न रोज शिजवतो ते इथेच आपण करत असतो, मग त्या अग्नीची आम्ही तर रोज म्हणजे रोजच्या पूजेच्या वेळेला सुद्धा हळद कुंकू वाहून त्यानंतर तिथे अगरबत्ती दाखवते, पण शुक्रवारी अन्नपूर्णा देवीचा वार असतो त्यामुळे मग शुक्रवारची अशी एक पूजा केली ना तर आपल्याला छान वाटतं, समाधान होतं आणि अन्नपूर्णा देवीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते। तर इथे मी थोडंसं नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे। तर मंगळवार आणि शुक्रवारीसुद्धा आमच्याकडे देवीला जेव्हा नैवेद्य आम्ही करतो त्यावेळेलासुद्धा सकाळचा नैवेद्य दाखवला जातो। तर मग आता रव्याची अशी खीर केली, कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि येणारे माझे पुढचे ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत सर्वांना बाय।